वृत्तपत्र छापावेत मात्र घरोघरी त्याचे वितरण करू नये या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघानं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलंय. पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे. वृत्तपत्र छापावेत मात्र त्यांचं घरोघरी जाऊन वितरण करू नये या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघानं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिलंय. न्यायालयानं याचिकेवर सुनावणी घेत राज्याचे मुख्य सचिव, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला नोटिसा बजावल्या असून दोन दिवसात म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्रा यांनी दिली. या याचिकेत राज्य सरकारनं वृत्तपत्र वितरणावरील बंदीला तीव्र विरोध दर्शवला असून त्याला बेकायदेशीर, अतार्किक आणि असंवैधानिक म्हणून संबोधलं आहे. वृत्तपत्रांचं प्रसारण आणि वितरण यावरील बंदी हा भाषण आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणारा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांविरुद्ध आहे असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर कोरोनासारख्या साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी जो भाग प्रतिबंधित केलाय त्या भागात घरोघरी वृत्तपत्र टाकण्यात येऊ नये ही सूचना योग्य आहे, परंतु सरसकट राज्यभरात वितरणावर बंदी हा आदेश मान्य करता येणार नाही. वृत्तपत्र छापावीत मात्र त्यांचं घरोघरी वितरण करू नये असा जो निर्णय राज्य सरकारनं काल घेतला त्याला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज नागपूरच्या खंडपीठात दाखल करण्यात आली. वृत्तपत्रांचा जर खप जर वितरण झालं नाही तर त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसू शकतो आणि नागरिकांना माहिती मिळवण्याचा जो मूलभूत हक्क आहे त्याच्यावर गदा आणणारी हा निर्णय आहे असं श्रमिक पत्रकार संघाचं मत आहे आणि ते आम्ही याचिकेत मांडलेलं आहे. आम्हाला पुढची सुनावणी 23 तारखेला ठेवलेली आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की न्यायालय हे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने निर्णय देईल आणि कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी ज्या भागामध्ये हॉटस्पॉट्स आहेत त्या भागात वितरण न करण्याचा निर्णय हॉकर्स आणि वृत्तपत्रांच्या संघटनांनी अगोदरच घेतलेला आहे. मात्र जिथं ही साथ नाही तिथे मात्र वितरण करून देण्यास हरकत नसावी असा आमचा आग्रही मागणी यामध्ये आम्ही नोंदवलेली आहे. एकीकडे सरकार किराणा भाजीपाला घरपोच देण्याच्या सूचना दुकानदारांना देत आहे, तसंच हॉटेल चालकांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी घेऊन घरोघरी अन्न पोहोचवण्याची सक्ती करत आहे, मात्र दुसरीकडे वृत्तपत्र घरोघरी पोहोचवू नयेत अशी सक्ती सरकार करत असून हा विरोधाभास आहे. आज घडीला वृत्तपत्र निर्जंतुकीकरण करून छापण्यात येत आहेत, त्याचबरोबर वृत्तपत्रांच्या वितरणामध्ये विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये संपर्कही येत नाही, त्यामुळं वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणं म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करण्यासारखंच आहे. नागरिकांना विश्वासार्ह बातम्या मिळणं हा त्यांचा हक्क असल्याचाही मुद्दा याचिकेत नोंदला गेला आहे.